आज आहे थर्सडे आणि आज आमचा महा एपिसोड आहे आणि खूप मिरची मसालावाला एपिसोड होणार आहे हा. ह्या सिरियलचा जो स्टार कास्ट आहे ते ऑलरेडी स्टार्स आहेत सगळे. सोबो गर्ल आहे, मी साऊथ बॉम्बेला राहते, तर हे अगदीच वेगळी दुनिया आहे. मी त्याची कॉलर पकडली आणि तो फोन डोक्यात टाकला त्याच्या. नंतर त्याला पंच दिला, किक दिला, जे मी किक बॉक्सिंगमध्ये शिकले ते सगळं सगळं मारलं वगैरे, त्याला धक्का दिला. जर 6:30 आसपास तुम्हाला मलाड स्टेशनला सगळं खाली दिसत असेल तर समजून मीच केलंय काहीतरी. आजच भाऊजींनी माझ्यासाठी केक आणला. जे भाऊजी ऑन स्क्रीन मध्ये रागराग करतात, आज त्यांनी माझ्यासाठी स्पेशली केक आणला. हा, मी खूप एन्जॉय करते, मी फिरून दाखवते. मम्मीचं असं झालंय की मुलगी शिकली, प्रगती झाली. आणि इतक्या साध्या सिम्पल अटायर मध्ये मम्मीने मला फर्स्ट टाइम बघितलं. हाय हॅलो नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. बरं, हिला बघून कळलं असेल की मी कोणत्या सेटवर आहे, अर्थातच काव्यांजली. आणि अंजली माझ्यासोबत आहे. कशी आहेस तू? खूप छान मस्त दिसतेस ग. म्हणजे स्क्रीनवर बघून, आता बघून एक वेगळा लुक वाटतोय. बरं, काय सांगशील, काय घडणार आहे आता मालिकेत? कारण एवढा ड्रामा घडतोय, नुकताच एक प्रोमो आउट झालाय, आग वगैरे लागतीये, काय होतंय? काय घडणार आहे पुढे हे मी नाही सांगणार आहे, बट आज आहे थर्सडे आणि आज आमचा महा एपिसोड आहे आणि खूप मिरची मसालावाला एपिसोड होणार आहे हा. कारण आग लागली आहे मंडपाला पूजेच्या, आणि त्यात प्रीतम जातो, अंजली जाते. नेमकं कोण कोणाला वाचवतो हे तुम्हाला एपिसोड बघितल्यावरच कळेल. तर ह्यापुढे बघत राहा सिरियल, अजून खूप ट्विस्ट येणार आहेत. येस, नक्कीच. बरं, या मालिकेबद्दल काय सांगशील? जेव्हा पहिल्यांदा विचारण्यात आलेलं की असा एक भूमिका आहे, असं वागायचं आहे तुला, हेरगिरी पण करायची विश्वजितवर, हे सगळं आहे, काय सांगशील? पहिल्यांदा जेव्हा मला कळालेलं, म्हणजे मी एक्साइटेड होते, बट मला माहीत नव्हतं की माझं सिलेक्शन होईल की नाही. बट हो, म्हणजे ऑडिशन दिला, सिलेक्शन झालं, आणि सिलेक्शन झाल्या 1 वीकमध्ये शूट स्टार्ट झालं माझ्या एक्झाम्सनंतर. आणि जेव्हा मी फर्स्ट टाइम सगळ्यांना भेटले, हे ह्या सिरियलचा जो स्टार कास्ट आहे ते ऑलरेडी स्टार्स आहेत सगळे. आणि माझं असं झालं की मी कसं यांच्यासोबत काम करू, म्हणजे असं स्टार स्ट्रक झालेलं मला. बट खूप छान आहेत सगळे. मी सेटवर लहान असल्यामुळे मला सगळे माझे सगळे लाड करतात वगैरे, आणि छान चालू आहे आता सगळं. बरं, आता एक नुकतंच किस्सा सांगितला प्रीतम म्हणजे प्रसादने, की तू स्टेशनवरती कोणाला तरी असं मस्त का चपराक दिली आहेस वगैरे, काय सांगशील आता त्याच्याबद्दल? बरं, मी घरी जात होते, मी इथून थोडं लांब राहते, सोबो गर्ल आहे, मी साऊथ बॉम्बेला राहते, तर हे अगदीच वेगळी दुनिया आहे. तर जाताना रात्रीचे 10:30 समथिंग वाजलेले, आणि एका मुलाने मला फक्त असं स्लाइटली टच केलं. तर माझं असं झालेलं की कोणी टच केलं, मी आधी शोधत होते, तो लेफ्ट साईडला होता. बरं, माझ्या एका हातात फोन आणि पर्स, मी त्याची कॉलर पकडली आणि तो फोन डोक्यात टाकला त्याच्या. नंतर त्याला पंच दिला, किक दिला, जे मी किक बॉक्सिंगमध्ये शिकले ते सगळं सगळं मारलं वगैरे, त्याला धक्का दिला. आणि मग पुढे चालताना स्वतःच अशी लाईन झाली मोठी, क्यू झाला की भाई बाजूवर डी ए तुझे भी मारेगी एन ऑल. तर इन शॉर्ट, जर 6:30 आसपास तुम्हाला मलाड स्टेशनला सगळं खाली दिसत असेल तर समजून जा मीच केलं आहे काहीतरी. अंजली मॅम, प्राप्ती मॅम येणार आहेत, त्यांच्यासाठी अशी जागा वगैरे करून ठेवली असते, काय हे छान आहे, म्हणजे हे छान आहे. बरं, मग मालिकेचे सेट ऑफ स्क्रीन काय सुरू असतं? काश्मीरम बनवतेच खूप छान 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 छान, तिचं घर म्हणजे तिची मेकअप रूम किचन आहे हे कळलंय आता मला. मग आता काय ऑफ स्क्रीन अजून काय चांगलं चालू असतं? ऑफ स्क्रीन आमची फक्त मज्जा चालू असते. माझी मॉम जेव्हा मला भेटायला येते तेव्हा चिकन, प्रॉन्स, बोंबील पासून सगळं सगळं आणते ती बनवून, सगळं आमच्या आर्टिस्टसाठी. आणि आमचं छान असं सगळ्यांचे डबे घेणार सगळे, म्हणजे एकूण एक जण जे नॉनव्हेज बनवतात वगैरे सगळे आणतात, मग शेअरिंग होतं, म्हणजे शेअरिंग इज केअरिंग तसं आमचं असतं. बट कुणाचंही समजा माझा मूड ऑफ आहे तर मग सगळं विचारायला येणार की काय झालं आहे बच्चा, सांग वगैरे. तर इतकं असं फॅमिली झाली आमची, मजा चालू असते. म्हणजे लहान मुलीसारखी कधी ट्रीटिंग पॅम्पर्ड गर्ल ऑन अ सेट, ती तू आहेस, म्हणजे सगळ्यांचा लाड वगैरे. आजच भाऊजींनी माझ्यासाठी केक आणला. जे भाऊजी ऑन स्क्रीन मध्ये रागराग करतात, आज त्यांनी माझ्यासाठी स्पेशली केक आणला. म्हणजे छान आहे, काय बोलू आता ह्याच्या पुढे. केक आणलाय ज्या मुलीचा एवढा रागराग करतात, जी मुलगी त्यांच्या पाठी हेअर बनून लागली आहे,
जिच्या लग्नाचे प्रयत्न ते करतात कारण ती जावी म्हणून. काय लग्न वगैरे होणार आहे प्रीतम सोबत? काय अंजलीच्या मनात काय आहे, घडतंय काय? अंजलीच्या मनात इतकंच आहे की कोणाचं मन दुखवायचं नाही आहे आणि अक्कलच्या पाठीशी नेहमी उभं राहायचं आहे आणि घर सांभाळायचं आहे, सगळ्यांना सांभाळून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. बट आता लग्न होणार आहे की नाही ते तुम्हाला बघावं लागेल सिरियल. आय मीन आणि ते कोणासोबत होणार आहे ते तुम्हीच बघा, सांगायचंच नाही आहे. पुढे काय घडणार आहे ते बघावंच लागेल. बरं, हा सगळं एवढं छान लुक करते, किती एन्जॉय करतेस असं छान सुती मस्त असं कॉटन कॉटन मध्ये गर्मी तेवढं छान. मी खूप एन्जॉय करते, त्यामुळे मी फिरून दाखवते. काय नाही म्हणजे सगळ्यांची साडी वगैरे आहेत, माझा ड्रेस आहे, 2 मिनिटात चेंज होतं सगळं, डन, मज्जा येते. मी काय नाही, मी ते एन्जॉय वेकेशनला आले असं मी असते. काम करायचं मज्जा करायची, काम करायचं मज्जा करायची. बरं, हा लुक जेव्हा आईला घरी पाठवलाच असेल, काय तिची रिॲक्शन काय, एवढी कशी काय छान झाली माझी? हा म्हणजे मी आता घरापासून जेव्हापासून लांब राहते तेव्हापासून मी पोळ्या बनवायला शिकले, नॉट चपात्या, पोळ्या बनवायला शिकले. मी अजून गोष्टी शिकते आहे. तर मम्मीचं असं झालं की मुलगी शिकली, प्रगती झाली. आणि इतक्या साध्या सिम्पल अटायरमध्ये मम्मीने मला फर्स्ट टाइम बघितलं, तर मग तिला काय आनंदच होत आहे. आपण जेवण बनवू, आपल्या मम्मीला आनंदच होणार आहे. किती छान, किती छान, म्हणजे खरंच छान. हे म्हणजे प्राप्ती काव्याकडून शिकते की नाही, पण ती स्वतःहूनच शिकते. पण ते मस्तपैकी सिरियल सुरू आहे, सगळं सांग छान छान सुरू आहे. टीआरपीच्या रेसमध्ये सुद्धा अशी पुढे पुढे जाताना दिसते मालिका छान प्रकारे. काय पोचणार आहे आज, काय पार्टी वगैरे होत आहे? आता मी आईस्क्रीमची मांग केलेली आहे, ती मला तर मिळेल ह्यांचं आहे ना, बघू तुझी मला. बट मला काही चॉकलेटच चालतं, काही असू दे, आईस्क्रीम, केक, काहीही, चॉकलेट बस. मस्त, खूप छान प्रकारे सध्या मालिका सुरू आहे आणि सगळंच छान असं वातावरण असल्यावर काय आता बोलायची जास्त हे नाहीये. पण थँक्यू सो मच, खूप अशीच मजा करत राहा. थँक्यू सो मच गाईज, थँक्यू सो मच, थँक्यू.